हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा, तो तुम्हाला सुद्धा संपू शकतो. आणि तो मोठा मोठा आलेला शिंगावर अंगावर घेतला असन भाऊ, माल न घेऊ तू, तुपला धोरणात खायन झोप, माकडनं घेऊ तू. अरे धाकी पत्तीन फत्त्या कशाला, शेर आणतो गप पडायचं उगत काय, शेर आणतो चालता येणार उठता येणार, आणि शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे, भेकड सगळ्या दुनियाचं खोटं बोलून खोटं बोलून संरक्षण लावून घेतोय, केशी माग करून घेतल्या सगळ्या. भुजबळ काल बोलताना असं म्हणाले की मी अनेकांच्या अनेकांना अंगावर घेतलं, जरांगी पाटील की झाडकी करती हो घेतलेलं आहे खूप जणाला अंगावरती. हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा, ह्यो तुम्हाला सुद्धा संपू शकतो, जितका विश्वासघात किया. आणि तो मोठा मोठा आलेला शिंगावर अंगावर घेतला असन भाऊ, माल न घेऊ तू, तुपला धोरणात खायन झोप, माकडनं घेऊ तू तुपलं तू. अरे अरे धाकी पत्तीन फत्त्या कशाला, शेर आणतो गप पडायचं उगत काय, शेर आणतो चालता येणार उठता येणार, आणि शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे, गप पडू ग, माझ्याकडे नादीत लागू नको तू, तू तुपलं चालून दे, मामा चाललंय मराठ्याच्या मधी बोलू नको, तो चालून दे कवर बी, भेकड सगळ्या दुनियाचं खोटं बोलून खोटं बोलून संरक्षण लावून घेतोय, केशी माग करून घेतल्या सगळ्या, सगळ्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला, त्यांच्या आरक्षणाचं काय, धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय, त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही. गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या, आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाचं दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला. धनगर बांधव नाही ऐकणार तो, गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे, इतकं स्वार्थी आहे, खूप स्वार्थी आहे. आणि झाडकी पत्ती आणि पिती कायच पत्ती येतो काय करणार आहे, आणि मोठ मोठल्या शिंगावर धमके देतो काय मला तू, तुझं चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको, तू घेतले असतील खूप जण अंगात, फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको, कारण मोठं करणाराचा उपकार ठेवत जा जरा कधी काही, नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको हागज होते त्यांचं ताटात. तुम्ही ज्या प्रकारे मागण्या करतात हे एक ब्लॅकमेलिंगचाच प्रकार आहे असं भुजबळ म्हणतात. आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते, लय तुला आदरान दिलं का, तुमचा कोणाचा सर्वे नाही फिरवे नाही, तवा दिलं तुला, तुला जमत बरबाटलं खायला कुंकड बी कसलं बी, आणि आमच्या नोंदीत सापडल्या सरकारी, आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत, याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला, नाही देव देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार, याला दादागिरी म्हणते. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही, तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय, आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय, घेऊ नका, खरं ओबीसी आरक्षणात आम्ही येत, तुम्हाला कोणतेच निकष नाहीत, तरीही तुम्ही आलात तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही, कोणत्या जातीला का आरक्षण दिलं, कशामुळे दिलं, का दिलं आम्ही कधी म्हणलो नाहीत, म्हणणार सुद्धा नाहीत, आमच्याबद्दल जळू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे, जळू नका. आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत, आमचं जे दे आम्ही तिथं जे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे. आणि याला किती वळवळ करू द्या, फक्त सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका, मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीची आणखीन जाऊ देऊ नका, ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा, केसेस करून खोटे लोक गुतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका, कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे, याचही तुम्ही भान राहू द्या, कारण गोर गरीब मराठा मी 6 ते 6 करोड आता एक आलेलो. जशी जशी डेडलाईन जवळ येते तुमच्या विरोधातला, म्हणजे तुमच्यावर टीका करण्याचं प्रमाण वाढतंय, तुमच्या विरोधातला सूर वाढतोय, आता त्याला मी काय करू, मी संतांच्या धनाशी सारखा त्यांना पाण्यात दिसायला लागलोय, मी काय करू त्याला, आमचा मराठा समाज त्यांना संताजी धानाजी सरकार दिसायला लागला, त्याला मी करू काय, आणि विरोध झाले यांना काय काम आहे दुसरी, सांगत असतील तिकडून बोंबल,
अरे तर घेणार तुम्ही किती विरोध कराल, ओबीसी तर आरक्षण घेणार कसं मिळत नाही बघतो आम्ही बिमार आहे.